पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया बातमीपत्रातील काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान तसेच चाळीसगाव रोड धुळे। धुळे शहरासह जिल्ह्यातील वातावरणातील बदलाचा फुल उत्पादकांना बसला फटका। मोगऱ्याला अद्याप बहर नाही, टवटवीतपणासाठी ओल्या गुणपाठाचा वापर। धुळे जिल्ह्यात आजवर प्रशासनाने 43 बालविवाह रोखले। बोराडी येथे झालेल्या मेळाव्यात बालविवाह रोखण्याबाबत प्रबोधन मेळावा। क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा चिरंजीव चिराग पाटील हा मुख्य भूमिकेत असलेला मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट 5 मे प्रदर्शित होणार। पूर्व प्राथमिक शिक्षणाचा टप्पा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रमाणपत्र वितरित। पहिलीच्या वर्गात प्रवेश, प्राथमिक शिक्षण सुरू। आणि महात्मा बसवेश्वरांची शिकवण आचरणात आणली तर आपला आणि समाजाचा विकास होईल। जयंतीनिमित्त ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांची भावना। आता बातम्या पाहूया विस्तारानं। वातावरणातील बदल आणि वाढत्या तापमानाचा फटका फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। परिणामी बाजारात फुलांची आवक मंदावलीय। आवक मंदावल्यानं फुलांच्या किमतीत वाढ झालीय। परिस्थिती अशीच राहिली तर मे महिन्यात फुलांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे असे व्यापाऱ्यांनी सांगितलं। वाढत्या तापमानामुळे व्यापाऱ्यांना फुलांचा टवटवीतपणा टिकविण्यासाठी ओल्या गुणपटाचा आधार घ्यावा लागत आहे। धुळे शहरासह जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच फुलशेती देखील करू लागले आहेत। गेल्या 3 वर्षात जास्तीच्या पावसानं फुलशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे। यंदा अपेक्षित उत्पन्न हाती येईल असा आशावाद शेतकऱ्यांना होता, परंतु वातावरणातील बदलाने फुल उत्पादकांना देखील फटका बसलाय। वातावरणात बदल होत असल्याने मोगऱ्याला अद्याप बहर आलेला नाही। साहजिकच धुळे शहराच्या बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून मोगऱ्याची आवक होत आहे। आवक कमी झाल्यामुळे फुलांच्या दरात वाढ झाली आहे। मे महिन्यात मोठ्या प्रमाणात विवाह तिथी आहे, या काळात फुलांची मागणी वाढण्याची शक्यता आहे। लग्नसराईतील फुलांच्या मागणीमुळे यंदा अपेक्षित व्यवसाय होईल असं फुल विक्रेते राजेंद्र गवळे यांनी सांगितलं। धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 41 अंशावर गेलाय। वाढते तापमान लक्षात घेता व्यावसायिकांना फुलांचा टवटवीतपणा कायम ठेवण्यासाठी गोणपाटाचा उपयोग करावा लागत आहे। गोणपाटाखाली फुले ठेवून त्यावर हलकेसे पाणी फवारले जाते। फुलांना टवटवीतपणा राहिला तर मागणी चांगली होते, तसंच दरही चांगला मिळतो असं फुल विक्रेत्यांचं म्हणणं आहे। शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 41 अंशावर गेलाय। भेदक उन्हामुळे सर्वांना कोरड पडू लागलीय। अशा परिस्थितीत धुळे शहरातील मोकाट जनावरांसाठी संदीप चौधरी यांनी हौद वितरित केले। या हौदांमध्ये आता पाणी भरून ठेवण्यात येणार आहे, यामुळे जनावरांना आपली तहान भागविणं शक्य होणार आहे। लंबरूप सूर्यकिरणांमुळे दिवसागणिक तापमानात वाढ होते। उन्हाच्या तीव्रतेमुळे तहान भागविण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात। अनेक जण शीतपेये आणि आईस्क्रीमचा आधार घेतात। पाळीव जनावरांची विशेष काळजी घेतली जाते। त्यांना दिवसातून 2 ते 3 वेळा पाणी पाजलं जात आहे। मात्र मोकाट जनावरांचं काय हा प्रश्न लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते संदीप चौधरी यांनी पाण्यासाठी हौद वितरित करण्याचा निर्णय घेतला। शहरातील काही व्यावसायिक आणि संवेदनशील व्यक्तींना हौद वितरित करण्यात आलेत। व्यावसायिक आता हे हौद पाण्याने भरून ठेवतील, त्यामुळे मोकाट जनावरांना आपली तहान भागविणे शक्य होणार आहे। समाजाचा आणि देशाचा विकास होण्यासाठी पुढील पिढी सक्षम असली पाहिजे। अनिष्ट रूढी परंपरा बंद करताना बालविवाह रोखणं गरजेचं आहे। जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केल्यामुळे आज अखेर 43 बालविवाह रोखण्यात आले आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात येत आहे। या समितीने अधिक सजगपणे काम करावे अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यस यांनी केलं। बालविवाह रोखण्यासाठी बोराडी येथे जनजागृती करण्यात आली। धुळे जिल्ह्यातील 50% भाग आदिवासी बहुल आहे।
त्यामुळे अनेक रूढी परंपरेचा पगडा समाजावर आहे. ग्रामीण क्षेत्रात आजही अल्पवयीन मुलींचे विवाह केले जातात. बालविवाहामुळे अल्पवयीन मुली गरोदर होतात, त्यातून कुपोषित बालकं निपजतात. कुपोषणामुळे त्या कुटुंबालाच नव्हे तर देशाला देखील फटका बसतो. अल्पवयीन मुलींचे रूढी परंपरेच्या नावाखाली कमी वयात लग्न केले जाते, त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. अल्पवयीन मुलींचे गरोदर होणे हे धोकेदायक आहे, परंतु परंपरांचा पगडा असणारे आजही बालवयातच मुलींचा विवाह करतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बालविवाह रोखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेत. शिरपूर तालुक्यातील बोरड इथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यस यांनी बालविवाह समाजातील घातक असल्याबाबत प्रबोधन केलं. मुलगी शिकली तर समाज शिकेल आणि देशाची प्रगती होईल, असं स्पष्टीकरण यावेळी श्रीमती भुवनेश्वरी यांनी दिलं. आमच्या जिल्ह्यामध्ये बालविवाह थोडा मोठ्या प्रमाणात होतात आहे आणि अक्षय तृतीय या सणामध्ये बरेच विवाह होण्याची शक्यता आहे. सो तेव्हा काही बालविवाह होणार नाही पाहिजे म्हणून आम्ही आज बुराडीमध्ये आणि पिंपळनेरमध्ये आमची दोन आदिवासी बाग आहे ते दोन्ही बागांच्या मध्ये आम्ही जनजागृती कार्यक्रम सुरू केलेली आहे. यामध्ये आम्ही सगळं कर्मचारी आणि पदाधिकारी सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे, काही पण तुम्हाला या बालविभागांच्या बद्दल माहिती मिळालं तर 1098 या नंबरवर कॉल करा आणि ते कॉल करणार व्यक्तीची नाव किंवा पत्त्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून सगळ्यांना आम्ही परत विनंती करतो की तुमच्याकडे असं काही माहिती मिळालं बालविभाग होणार आहे ते कृपया 1098 कॉल करा. विभागांचे डेफिनेशन आहे ते एक एक कम्युनिटीमध्ये वेगळे वेगळे असतात. मग काही कार्यक्रम लावून करतात किंवा काही सिम्पल पद्धतीने करतात. काही पण असो मुलं किंवा मुली एकत्र राहणार म्हणजे ते विभागवासा समजून तुम्हाला असं माहिती मिळालं 18 वर्षाची खाली मुलगी आहे 21 वर्षाच्या खाली मुलगा आहे कृपया 1098 कॉल करा. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV बातमीपत्रात मनस्वी स्वागत. उद्योग विश्वात मराठी माणसाने आत्मविश्वास बाळगीत पाऊल ठेवावं. उद्योग व्यवसाय करताना संघर्ष केला तर यश नक्की मिळते, पण यशासाठी संघर्ष करण्याची मानसिकता मराठी माणसाकडे नाही. मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाचे कथानक यशासाठी संघर्ष या विषयावर गुंफलेले आहे. हा चित्रपट 5 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे अशी माहिती चित्रपटाचे निर्माते प्रकाश बावीसकर यांनी धुळ्यात दिली. यावेळी चित्रपट अभिनेता चिराग पाटील आणि अभिनेत्री सिद्धी पाटणे उपस्थित होते. निर्माते प्रकाश बावीसकर यांनी मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट निर्माण केला आहे. मराठी माणसाने चाकरी करण्याऐवजी स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारला तो अधिक यशस्वी होऊ शकतो. उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणं महत्त्वाचं आहे. मराठी माणसाची संघर्ष करण्याची मानसिकता नसते
त्यामुळेच मराठी मनुष्य उद्योग व्यवसायात यशस्वी होत नाही. मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाचे कथानक संघर्ष करणाऱ्या तरुणाचं आहे. मुंबईत जाऊन मराठी तरुण उद्योग व्यवसायासाठी कसा संघर्ष करतो हे या चित्रपटातून सांगण्यात आलंय. चित्रपट अनेकांना प्रेरणा देईल याची आम्हाला खात्री आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे चिरंजीव चिराग पाटील हे या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आहेत, तर सिद्धी पाटणे या चित्रपटाच्या अभिनेत्री आहेत. निर्माते प्रकाश बाळुसकर यांनी प्रसारमाध्यमांना याविषयी माहिती दिली. महाराष्ट्रात सर्व चित्रपटगृहांमध्ये 5 मे हा चित्रपट प्रदर्शित होत आहे असंही बाळुसकर यांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चित्रपट अभिनेता आणि अभिनेत्री उपस्थित होते. चित्रपट आम्ही निर्माण केलेला आहे. बेसिकली याचे मुख्य उद्देश आहे की याचं सर्व उत्पन्न हे चित्रपटातील कलाकार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि त्याचबरोबर अशा विविध समाजोपयोगी जी कामं आहेत त्या आणि रोजगार मार्गदर्शन या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही खरं तर याचं इन्कम आम्ही राखून ठेवलेलं आहे 100%. आणि या चित्रपटामध्ये आपल्याला हा संदेश मिळणार आहे, चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्यात पहिले तर आपले पैसे वाया जाणार नाही आहेत, ते सामाजिक कार्याला लागणार आहेत. आणि दुसरा त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे की याच्यामध्ये चिराग आणि सिद्धी यांचं जे एक जोडपं, एक छान असं जोडपं आणि हे छान जोडपं कशा पद्धतीने आपला संसार करत असताना सामाजिक कार्य करतात आणि चिराग एक हिरो ओरिएंटेड सिनेमा असल्यामुळे चिराग त्या ठिकाणी कशा पद्धतीने सामान्य स्थितीमध्ये जसा एखादा खेड्यातला गेलेला तरुण शहरामध्ये जेव्हा जातो आणि त्याला घरापासून तर नोकरीपासून तर व्यवसायापर्यंत जे ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणीला सोल्युशन तो कसं शोधतो याचा सगळा पर्याय या चित्रपटामध्ये आपल्याला दिसून येतो. हा चित्रपट मे रोजी महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे आणि सगळ्यात पहिला चित्रपट हा असा आहे की याचं 100% इन्कम जे आहे, निव्वळ नफा आहे, तो डोनेट करण्यात आलेला आहे. आणि याचं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा एवढा मोठा कमर्शियल फिल्म जी अख्ख्या महाराष्ट्रात रिलीज होते अशा एकमेव महाराष्ट्रात रिलीज होणाऱ्या सिनेमामध्ये ऐराणी गाण्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व ऐराणी भाषिकांनी, खानदेशवासियांनी आणि मराठी तरुणांनी हा नक्की बघावा. यामध्ये व्यवसायाचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला मिळेल आणि आनंद सुद्धा खूप काही मिळेल. पूर्व प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात आली आहे, तसेच शिक्षणाची पायाभरणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्राथमिक शिक्षणाची सुरुवात करताना प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असेल असे मत चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मान्यवरांनी व्यक्त केलं. वरिष्ठ बालमंदिरापर्यंतचा टप्पा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना प्रवेश पहिलीच्या वर्गात निश्चित करण्यात आला. इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये धुळ्यातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूल आघाडीवर आहे. मुलांच्या शिक्षणाचा पाया पक्का असावा, मुलांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण योग्य पद्धतीने व्हावी यासाठी चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण दिलं जातं. त्यात नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG हे टप्पे आहेत. सिनियर KG अर्थात वरिष्ठ बालमंदिरपर्यंतचा टप्पा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना समारंभ घेऊन प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा येथील मुख्याध्यापक सिंजो चँडेनन, मुख्याध्यापक थॉमस सीजन, बिजू कोटाकल, मुख्याध्यापिका संगीता पवार, समन्वयक नेन्सी उपस्थित होते. यावेळी पालकांच्या वतीने चैताली राठोड यांनी तर शिक्षकांच्या वतीने पलक कटारिया यांनी मनोगत व्यक्त केलं आहे. यावेळी मुख्याध्यापक थॉमस सीजन यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते वरिष्ठ बालमंदिरापर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं. तसंच प्राथमिक शिक्षणाच्या पहिलीच्या वर्गात या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले. पूर्व प्राथमिक शिक्षणात मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात आली, त्यामुळे पुढील शिक्षण घेताना विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता स्पष्ट होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. Who give extra effort in shaping our kids. They have not only helped our kids in climbing the ladder, but rather have preserved their innocence too. I ask all the parents to please pay a round of applause. Yes, parents, round of applause for all the whole staff of Wonder Kids and hats off to all the mentors for that. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन्स, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर,
ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-211-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड, होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-90322, 86-989-0-26-11. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV बातमीपत्रात मनस्वी स्वागत. महात्मा बसवेश्वरांची शिकवण आचरणात आणली तर खऱ्या अर्थाने आपला आणि समाजाचा विकास होईल अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. वीरशैव लिंगायत समाजाचे आराध्य दैवत महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम झाले. शहरात ठिकठिकाणी प्रतिमा पूजनासह समाजातर्फे शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. वीरशैव लिंगायत समाजाचे आराध्य दैवत महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम झाले. समाजातर्फे शनिवारी धुळे शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानाजवळ असलेल्या महात्मा बसवेश्वर चौकात प्रतिमा पूजन झालं. यानंतर मोटरसायकल रॅली सुरुवात झाली. रॅली 12 पत्थर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, राजकमल चित्रपटगृह, घड्याळवाली मशीद, 5वी गल्ली, आग्रा रोड, महापालिका मार्ग यांना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या रॅलीचा समारोप झाला. रॅलीत जंगमस्वामी, किशोर मोगलेकर, राजू लिंगायत, कपिल लिंगायत, गोकुळ बुद्रुक, किशोर लिंगायत, सचिन कर्णे, मुन्ना कर्णे, विकी कर्णे, वाल्मिक लिंगायत, अंकित बुद्रुक, शशी मोगलाईकर, भैया लिंगायत, अनिल बोपशेट्टी, तुषार लद्दे, अमोल बुद्रुक, सुरेश चाळके, संजीव शेटे, लक्ष्मण चांदणे, महेश कर्णे, सुभाष कर्णे, शरद निर्वळकर, पिंटू बुद्रुक, डॉक्टर झाडबुके, नितीन गाडगे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी नितीन लिंगायत, भारतीय लोकशाहीचे प्रणेते, महात्मा जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा 892 जन्मोत्सव सोहळा आहे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा झालेला असता. यानंतर महानगरपालिकेत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता महात्मा बसवेश्वर चौकातून भव्य रॅली निघणार आहे. समाजात त्यात समाजातले महिला बंधू भगिनी युवक युवती महिलांचं लेझिम पथकसुद्धा असणार त्यामध्ये. अशी भव्य रॅली राजकमल टॉकीज गल्ली नंबर 4, गल्ली नंबर 5 व समाजाचं मठ गल्ली नंबर 4 व 5 गोळीमध्ये इथे त्याची सांगता होणार आहे आणि त्यानंतर समाज बांधव महिलांसाठी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीतर्फे 12 पत्थर चौक येथे प्रतिमा पूजन झालं. यावेळी नगरसेवक शशी मोगलाईकर, किशोर मोगलाईकर, गोकुळ बुद्रुक, किशोर लिंगायत, सचिन कर्णे,
कपिल लिंगायत मुन्ना कर्णे, वाल्मिक लिंगायत चिलू आवळकंठे, विकी कर्णे, अंकित बुद्रुक, भैया लिंगायत अमोल बुद्रुक, सुरेश साळके, संजीव शेटे, लक्ष्मण चांदणे, महेश कर्णे, शरद गिलवलकर, नितीन घाडगे, महेश लिंगायत, नितीन लिंगायत उपस्थित होते. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त धुळे महापालिकेच्या सभागृहात महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी उपमहापौर नागसेन बोरसे, आयुक्त देविदास टेकाळे, नगरसेवक शशी मोगलाईकर, नगरसचिव मनोज वाघ, अनिल साळुंके, कैलास मासाळ, चंद्रशेखर बनसोडे, नितीन लिंगायत, विकी कर्णे उपस्थित होते. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड, धुळे. धुळे शहरासह जिल्ह्यातील वातावरणातील बदलाचा फुल उत्पादकांना बसला फटका. मोगऱ्याला अद्याप बहर नाही, टवटवीतपणासाठी ओल्या गोंडपाटाचा वापर. धुळे जिल्ह्यात आजवर प्रशासनाने 43 बालविवाह रोखले. बोराडी येथे झालेल्या मेळाव्यात बालविवाह रोखण्याबाबत प्रबोधन मेळावा. क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा चिरंजीव चिराग पाटील हा मुख्य भूमिकेत असलेला मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट 5 मे प्रदर्शित होणार. पूर्व प्राथमिक शिक्षणाचा टप्पा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रमाणपत्र वितरित. 1 वर्गात प्रवेश, प्राथमिक शिक्षण सुरू. आणि महात्मा बसवेश्वरांची शिकवण आचरणात आणली तर आपला आणि समाजाचा विकास होईल. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांची भावना. आणि याचबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.